यहाँ पे प्रतीक्षा नगर के जो 173 के नगर सेवक है, शाखा प्रमुख है, यहाँ पे जो है सारे लोग आज मौजूद है। आप देख सकते हैं कितने लोग, भीड़ यहाँ पे मौजूद है। लोगों को जो है आज पहचान पत्र बांटा गया है ताकि लोग जो है उसका जो मिसयूज़ ना करें, यूज़ करके अपना जो है जो भी उनकी काम रहेगी वो काम यहाँ पर कर सकते हैं। हमारे साथ मंगेश आतमकर सर है। सर, क्या कहना चाहेंगे? आज आप लोगों ने यहाँ पर पहचान पत्र बांटा, बहुत सारे ये पद भी आपने बाट। खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून ही शिवसेनेची प्राथमिक सदस्य नोंदणीला आम्ही प्रारंभ केलेला आहे। कालसुद्धा आपण चेंबूरला काही वॉर्डमध्ये त्याचं उद्घाटन केलं आणि आज ह्या 173 नंबर शाखेमध्ये। खरं म्हणजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाची नोंदणी ही झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून ही नोंदणी 2020 ते 2022 पर्यंत आपण करतो आहे। या नोंदणीला शिवसेनेला भरभरून उत्साहात सपोर्ट मिळतोय। लोक या ठिकाणी थव्या थव्याने या ठिकाणी येत आहेत आणि आम्हाला शिवसेनेचा सदस्य करा अशा पद्धती त्यांची भावना आहे आणि ते या ठिकाणी येऊन आपली सदस्यता करतात। खरं म्हणजे हा आमच्यासाठी, म्हणजे शिवसैनिकांसाठी हा खूप मोठा एक उत्सव आम्ही ह्याला समजतो आणि ह्या 15 वड्यामध्ये आपण बघा की ह्या संपूर्ण विभागामध्ये एक वेगळं वातावरण असेल। कारण इतर पक्ष सोडा, आपण शिवसेनेची सदस्यत्व मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून गेल्या वर्षीसुद्धा आम्ही एका शाखेतून जवळपास 5000 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी झालेली आणि म्हणून आता ह्या नोंदणीला अगदी भरभरून प्रतिसाद मिळतो आहे। इतर पक्षाचे कार्यकर्ते देखील आमच्याकडे येत आहेत, जनरल लोक देखील की आम्हाला सदस्य नोंदवून घ्या या ठिकाणी अशी मागणी करतात। मुस्लिम समाज के लोग भी जो है वो काफ़ी अट्रैक्ट हो रहे हैं शिवसेना को। मुस्लिम समाज के लोग भी अट्रैक्ट हो रहे हैं, ये इसका उदाहरण यहाँ पे आपको नहीं मिलेगा क्योंकि इस वार्ड में मुस्लिम है ही नहीं। मगर इसके बावजूद जो बाकी के वार्ड है, जैसे चेंबूर में है, अनुशक्ति नगर में, वहाँ पे मुस्लिम कार्यकर्ता भी इतने भर भर के आ रहे हैं ना कि हम लोग को भी शिवसेना का सदस्य बना के ले लो करके। इसका कारण यही है कि जिस तरह से इस राज्य में अपने मुख्यमंत्री जी जो काम कर रहे हैं उनके ऊपर जो विश्वास है कि उन्होंने देखा कि मुख्यमंत्री उद्धव साहब ने जब से ये चार्ज लिया है तब से उन्होंने ये बाकी का जो बीच में का जो कोई जात धर्म वगैरह वो सब बाजू में निकाल दिया और सब लोगों को साथ में लेके पूरा इस राज्य का विकास कर रहे हैं और इसलिए उनके ऊपर एक विश्वास प्रकट कर रहे हैं। बहुत सारे मुस्लिम लोग यहाँ पे आ रहे हैं और वो लोग बोल रहे हैं कि हमको शिवसेना का सदस्य बनाइए। इसका मतलब यही होता है कि लोगों का हमारे ऊपर जो विश्वास बढ़ा है उसका एक उदाहरण है ये, और इसीलिए ये वार्ड में नहीं मगर बाकी सभी वार्ड में मुस्लिम लोग भारी संख्या से आ रहे। ह्या वॉर्डाची खासियत एवढी आहे की इथे सगळे मराठी आहेत, 2% पण मुस्लिम नाही आहेत, त्यामुळे इथे मराठी लोकांचा खूप। पण वैशिष्ट्य एवढं आहे ह्या अभियानाचं की या अभियानामध्ये सगळीच लोक, म्हणजे इतर पक्षाची लोक देखील येत आहेत। आम पब्लिक जिसको हम लोग बोलते हैं, आम लोग जिनका कोई पार्टी से लेना देना नहीं, उन लोग भी कल परसों मांग कर रहे थे कि ये शिवसेना की सदस्य नोंदणी कब से शुरू होगी, हम लोग को आप सदस्य बना के लिए। जिसका फ़ायदा यही है कि बहुत बार ऐसा हो जाता है ना कि शिवसेना की बड़ी बड़ी योजनाएं होती है, उस योजना में शामिल होने के लिए पहले तो शिवसेना यही पूछते हैं कि आप शिवसेना के सदस्य है क्या। कारण ज्या योजना येतात त्या योजनामध्ये जर सामील व्हायचं असेल तर शिवसेनेचा सदस्य होणं खूप गरजेचं आहे आणि मग त्यावेळेला त्यांना वाटतं की मी शिवसेनेचा सदस्य झालो असतो तर बरं झालं असतं। आणि म्हणून ही नोंदणी आता आजपासून आपण सुरू केली, येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपण ही नोंदणी करणार आहोत आणि माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की ह्या शाखेमध्ये 5000 पेक्षा जास्त सदस्यांची नोंदणी होईल आणि एक विक्रम या ठिकाणी ह्या सगळ्या वॉर्डमधून होईल। कारण मी कालच जाहीर केलं होतं चेंबूरला की ज्या वॉर्डमध्ये ज्या वॉर्डची नोंदणी जास्त होईल त्या वॉर्डला 21,000 रोख रक्कम आणि असं एक प्रशस्तीपत्रक आम्ही आमच्या शिवसेना विभाग क्रमांक 9 माध्यमातून देणार। आणि म्हणून माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे की ह्या शाखा इथे संजय म्हात्रे शाखा प्रमुख, रामदास कांबळे नगरसेवक, आमच्या नंदासाहू शाखा संघटिका आणि अनेक आमच्या आजीमाजी नगरसेवक, आजीमाजी पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यामुळे ह्या विभागामध्ये भरभरून अशी नोंदणी होईल आणि जो विक्रम प्रस्थापित करायचा आहे तो निश्चितपणे ह्याच वॉर्डातून होईल अशा पद्धतीची माझ्या मनामध्ये विश्वास आहे। आणि म्हणून या प्राथमिक सदस्य नोंदणीला आज आम्ही सुरुवात केलं आहे। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते सुबोधजी आले होते, राहुलजी देखील या ठिकाणी येत आहेत, पण त्यांच्या वडिलांचा डिस्चार्ज होताच म्हणून त्यांना उशीर होतो आहे, पण ते म्हणाले की मी उशिराने पण येईन या ठिकाणी।
आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीने आज या नोंदणीला सुरुवात झाली. मी माझ्या विभाग क्रमांक 9 च्या वतीने ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देईन. हमारे साथ नगरसेवक है सर, क्या कहना चाहेंगे, कितनी आपके लिए चैलेंजिंग हो रही है या फिर आपके लिए खुशी हो रही है कि लोग जो है सामने से आपको अप्रोच कर. खरोखर आज ही आनंदाची गोष्ट आहे. आपल्या शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी आज चालू केली आपण ह्या ठिकाणी. या ठिकाणी आमचे उपनेते सुबोधजी आचार्य साहेब, त्या ठिकाणी आमचे विभागप्रमुख मंगेश सातंगर साहेब आणि आमचे वरिष्ठ सर्व यांच्या हस्ते ह्या ठिकाणी आज ओपनिंग करण्यात आली. आणि मला 100% गॅरंटी आहे की मोठ्या संख्येने आपण ह्या ठिकाणी सभासद नोंदणी करणार. आणि हा परिसर हा सर्व शिवसेनेला मानणारा परिसर आहे, त्यामुळे आमच्या मनात 100% गॅरंटी आहे की आम्ही मोठ्या संख्येमध्ये आम्ही ह्या ठिकाणी सभासद नोंदणी करू. जो सर ने प्राइस डिस्ट्रीब्यूशन के लिए रकम रखा है, आप उम्मीद करते हैं कि आपको मिलेगी? पूरा उम्मीद से हम लोग काम करेंगे, 100% हम लोग प्रयास करेंगे कि वहाँ पे हम लोग प्राइस निकालेंगे. 100% सर कुछ तो जिस तरह से आपने देखा कि लोगों के अंदर एक विश्वास है शिव सैनिक बनने के लिए और काफ़ी मात्रा में जो है लोग जो है सामने से आ करके अप्रोच कर रहे हैं कि हमें शिवसेना का सदस्य मिल जाए. कैमरामैन इकबाल के साथ संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज़, मुंबई.